आधी तूच अंती तूच तूच सर्व ठाई। नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर आपल्याला बघा, होळीच्या दिवशी सकाळी या झाडाला अर्पण करायची आहे ही एक वस्तू। चुंबकासारखा पैसा येईल, सात पिढ्यांचे जे काही दारिद्र आहे ते दूर होईल आणि घराची मुलाची पतीची खूप अशी प्रगती होईल आणि घरामध्ये सतत अडचणी येत असतील त्या देखील दूर होतील। तर याच बद्दलची आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत, कोणती वस्तू आपल्याला ह्या झाडाला अर्पण करायची आहे त्याबद्दलची सर्व माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही अजून जर आपल्या पूजा हॉबी चॅनलला सबस्क्राईब जर केले नसेल तर नक्की करा आणि शेजारचं बेल आयकन देखील दाबा, म्हणजे जे काही मी नवनव व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि एक पण व्हिडिओ तुम्ही मिस करू शकणार नाही। आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिलं देखील विसरू नका। चला तर मग वेळ न घालवता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। यंदाच्या वर्षी 24 मार्च रोजी होळी दहन आहे आणि 25 मार्च रोजी धुलिवंदन आहे। यातील होलिका दहनाच्या दिवसाला विशेष महत्त्व आहे। जर तुम्ही या दिवशी काही खास उपाय केले तर वर्षभर तुमच्या घरात लक्ष्मी नांदेल आणि काही पैशाची कमी पडणार नाही। यासाठी आपल्याला आवर्जून उपाय करायचे आहे। होळी पौर्णिमा ही लक्ष्मी प्राप्तीसाठी उपासना करण्यासाठी अतिशय उत्तम मानली जाते। त्यासाठी आपण माता लक्ष्मीची होईल तेवढी सेवा करायची आहे। होलिका दहन फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला केले जातात। यंदा होलिका दहन 24 मार्च रोजी आहे असं म्हटलं जातं की या होळीमध्ये वाईट गोष्टींचा नाश होतो आणि केलेल्या आजूबाजूच्या नकारात्मक शक्ती नाश होऊन जीवनात आनंद निर्माण होतो, जीवनात सकारात्मकता येते, सुख समृद्धी येते। अशा सगळ्या दृष्टीने होळीचा सण हा खूप थाटामाटात साजरा केला जातो। होळीच्या दिवशी असणारे सकारात्मकता आपल्यालाही आयुष्यात यावी यासाठी होळीची राख श्रद्धेने आपण आपल्या कपाळाला लावली तर नक्कीच आपल्या जे काही अडचणी आहेत त्या दूर होतील आणि जीवनात अनेक समस्या सोडवू शकतात, आर्थिक संकट देखील तुम्ही दूर करू शकतात। धनप्राप्तीसाठी होळीच्या दिवशी सकाळी तुम्हाला एक छोटंसं काम करायचं आहे। होळीच्या दिवशी केलेल्या हा उपायामुळे तुम्हाला आर्थिक लाभ होऊ शकतात, तुमच्या आर्थिक अडचणी दूर होऊ शकतात किंवा सुटू शकतात, त्याचबरोबर तुमची कर्जमुक्ती देखील होऊ शकते। तर आपल्याला सर्वात पहिले काय करायचं आहे, बघा, सकाळी स्नान वगैरे करून घ्यायचं आहे। ब्रह्ममुहूर्त शक्य असेल तर उठून तुम्ही स्नान करायचं आहे। स्नान केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आपलं नित्यकर्म देवपूजा वगैरे आटपून घ्यायचे आहे। आपले घरात काम असेल ते आटपून घ्यायचं आहे। मुख्य प्रवेशद्वारावर तोरण लावून घ्यायचं आहे। तर होळीच्या दिवशी सकाळी आपल्याला 10 वाजता काय करायचं आहे, बघा, 10 वाजता किंवा 10 आधी किंवा 12 आतमध्ये हे काम करायचं आहे। आपल्याला पिंपळाच्या पानांवर देवी लक्ष्मीचं आगमन होतं, त्यामुळे ज्या व्यक्तींवर आर्थिक संकट आहे त्यांनी सकाळी पिंपळाच्या झाडाखाली जायचं आहे आणि पिंपळाला पाणी घालावं, त्यानंतर झाडाखाली बसून कुठल्याही लक्ष्मी मंत्राचा तुम्ही जप करावा आणि एखादी लक्ष्मी स्तोत्र पाठ करावे। मग ते श्री सूक्त असो, महालक्ष्मी अष्टक असो किंवा एखाद्या लक्ष्मीचा मंत्र असो, त्याचं पठण करावं, त्यामुळे तुमच्या आर्थिक अडचणी दूर होतील। तर अशी ही एक वस्तू आपल्याला पिंपळाच्या झाडाला अर्पण करायची आहे। बरोबर जाताना आपल्याला काय करायचं आहे, बघा, पाणी न्यायचं आहे, शुद्ध पाण्याचा तांब्या भरून न्यायचा आहे, हळदी कुंकू धूप दीप अगरबत्ती फूल न्यायचं आहे। असं म्हटलं जातं सकाळी 10 वाजेपर्यंत किंवा 12 वाजेपर्यंत पिंपळांच्या पानावर देवी लक्ष्मीचा वास असतो। आपल्या घरात आर्थिक संकट येत असतील, दारिद्र्य असेल ते दूर होण्यासाठी नक्कीच आपण पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करायचं आहे। तुम्ही हे केल्याने नक्कीच माता लक्ष्मी प्रसन्न होईल। तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नमो या मंत्राचा देखील जप करू शकता। त्याचप्रमाणे श्री सूक्त महालक्ष्मी अष्टकम तुम्ही वाचू शकता। तुम्हाला वाचणं शक्य नसेल तर तिथेच बसून तुम्ही मोबाईलवर ऐकू देखू शकता। तर अशा प्रकारे तुम्ही उद्या पिंपळाच्या झाडाला ही एक वस्तू अर्पण करायला विसरू नका। आपल्या आयुष्यातील सर्व संकट अडचणी दूर होतील। त्यासोबत तुम्ही कच्चं दूध नेलं तरीही चालेल आणि पाण्यामध्ये थोडंसं कच्चं दूध टाकून हे जरी अर्पण केलं तरी नक्कीच माता लक्ष्मी प्रसन्न होऊन आपल्या घराकडे आगमन होईल तिचं, त्यासाठी करायचं आहे। आर्थिक संकट जर येत असतील तर आपण काय करायचं आहे, भस्म लाल कपड्यात बांधून आपल्या तिजोरी जी आहे तिथं जर ठेवलं तर नक्कीच आपले आर्थिक संकट दूर होतील। तैराकीची पुडी बांधा आणि ती पुडी तुम्ही तुमच्या पाकिटात ठेवा, त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती देखील चांगली होईल। तर घरात सुख शांती येण्यासाठी देखील आपण होळीच्या भस्माचा उपयोग करू शकतो। घरात सुख शांती येण्यासाठी होळीचे भस्म एका पुडीत ठेवा आणि एखाद्या शुभ मुहूर्तावर घरातील प्रत्येक कोपऱ्यात हा भस्म टाका।
त्यामुळे घरातील भांडण मिटते आणि घरात सुख शांती समृद्धी आणते. जर आपल्या घराला वाईट शक्ती दृढ शक्ती लागलेली असेल तर आपण काय करायचं आहे, आपल्या घरात एखाद्या लहान मुलं सतत आजारी पडत असेल तर होलिकाचं भस्म एखाद्या कपड्यात बांधून त्या मुलाच्या उशाशी ठेवायचं आहे. त्या मुलाला कपाळाला देखील लावा, त्यामुळे सुद्धा खूप फरक असा तुम्हाला जाणवेल. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला होळीच्या दिवशी सकाळी 10 च्या आतमध्ये किंवा 10 वाजेपर्यंत या झाडाला कच्चं दूध आणि पाणी अर्पण करायचं आहे. तुपाचा दिवा लावायचा आहे किंवा तेलाचा दिवा, धूपदीप, अगरबत्ती, 7 प्रदक्षिणा मारायच्या आहे. असं केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होईल आणि त्या पानामध्ये माता लक्ष्मीचा वास असतो पिंपळाच्या, तर ते पान घरी आणून आपण त्याची देवघरात पूजा केली त्या दिवशी तरीही चालेल. कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ? नक्कीच व्हिडिओ आवडला असेल आणि तुमच्या ज्या काही आर्थिक अडचणी आहे, 7 पिढ्यांचे दारिद्र्य आहे, ते दूर होईल. चुंबकासारखा आपल्या घरात पैसा खेचला जाईल. त्यासाठी नक्की तुम्ही या झाडाला अर्जेला अर्पण करायला विसरायचं नाही. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ, धन्यवाद.